दादांनी आम्हाला सांगितलं की जरी आम्ही वैधानिक विकास मंडळ बंद केलं असलं तरी विदर्भ मराठवाड्याला आम्ही देणार आहोत असं होत नाही आहे हळूहळू एक एक योजना तुम्ही बंद करताय एक एक योजना बंद होते आज आपण बघा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांची वीज सवलत दोन हजार चोवीस पर्यंतची होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगांना सवलत मिळत होती महाविकास आघाडीने ती सवलत बंद केली आम्ही आवाज उठवला तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीसाठी थकबाकी देण्याचा निर्णय घेतला पण अध्यक्ष मोदय या ठिकाणी केवळ बाराशे कोटी रुपयाचा निधी दाखवण्यात आलाय त्यामुळे ही सवलत मिळू शकत नाही आज इंडस्ट्रीच्या संदर्भात अतिशय सायंटिफिकली पारेषणाचा लॉस हा जिथे कमी आहे तिथे डिफरन्शियल टॅरिफ असलं पाहिजे या आधारावर एमईआरसी e. कडनं अप्रूव करून हे टॅरिफ विदर्भातल्या उद्योगाला आणि मराठवाड्यातल्या उद्योगाला दिलं होतं आज तुम्ही बघा आमच्या जालन्यामध्ये औरंगाबादमध्ये विशेषतः जे लोक स्टीलचं काम करणारे आहेत एका दिवसात ते इतक्या लॉसमध्ये यायला लागले कारण तुम्ही नॉर्मल टॅरिफ करून टाकलं त्यांचं म्हणजे जे लोक नवीन इन्व्हेस्टमेंट करत होते तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट वाढवली पण इलेक्ट्रिसिटीची सबसिडीज तुम्ही काढून टाकली विदर्भ मराठवाड्याची माझी या ठिकाणी विनंती आहे की जी सबसिडी आहे ही सबसिडी तुम्ही परत दिली पाहिजे पॉवर रूमची सबसिडी तुम्ही काढून टाकली ती दिली पाहिजे आणि एक चुकीचं चाललंय आता याला मंत्र्यांचा आशीर्वाद आहे अधिकारी करतायत मला माहिती नाही पण जिथे सबसिडी आहे दादा पॉवरची त्या ठिकाणी वस्त्रोद्योग असो हे असो कुठे ते अधिकारी सबसिडी अडवतात मग भेटायला बोलवतात आणि मग भेटल्यानंतर सबसिडी रिलीज होते जे भेटले त्यांची होते जे नाही भेटले त्यांची होत नाही टेक्स्टाईल मध्ये सगळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे चाललेलं आहे तुम्ही एक निर्णय करा आणि हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर आणा मंत्री काय अधिकारी काय कोणालाही याच्यात अधिकार असू नये कोणाला इकडे कंप्लायन्स झाला की तिकडे पैसा मिळाला पाहिजे आणि आज यामुळे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये चालू असलेले उद्योग हे या सरकारच्या या धोरणामुळे या ठिकाणी बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं म्हणजे वैधानिक विकास मंडळाबद्दल आता पुन्हा बोलत नाही कारण बोलून फायदाच नाही पण दादा तुम्ही केली होती घोषणा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी दोनशे कोटी रुपयाची सहा मजल्याची इमारत वर्षभरात एक बैठक घेतली अशोक चव्हाण साहेबांनी बाकी काहीच नाही काहीच नाही एक नवा पैसा नाही एक नवा पैसा नाही काहीच नाही एक ही बातमी माझ्याकडे आहे दिव्य मराठीची सेकंड क्लास सरकार आणि त्यांनी दिलाय की आघाडी सरकारने बजेट पैकी फक्त बावन्न टक्के निधी खर्च करून द्वितीय तर मला या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील दहा शाळांची निवड केली चांगलं केलं पण या दहा शाळांपैकी विदर्भ मराठवाडा खानदेशातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये दोन शाळा दिल्या तुम्ही केवळ दोन महापुरुषांची कमतरता ही विदर्भ मराठवाडा खानदेशात नाही आहे ते तर तुम्ही द्याल मला त्याची खात्री आहे दादा पण तुम्ही बनवताना हा विचार केला पाहिजे आमच्यामध्ये अन्यायाची भावना का तयार होते जेव्हा असं आम्ही वाचतो त्याच वेळी आमच्यामध्ये अन्यायाची भावना तयार होते ना आता तुम्ही सांगा की अण्णाभाऊ साठेंच्या गावी तुम्ही शाळा तयार करणार पण अण्णाभाऊ साठेंच्या नावाने जी योजना सामाजिक न्याय च्या अंतर्गत चालते मला मंत्री मोद्याने सांगा दोन वर्षात किती पैसे मिळाले म्हणजे इथे दहा कोटी तुम्ही देताय आणि तिकडे दोन वर्षात ती योजना दिनांक आहे एक नवीन पैसा त्याला तुम्ही देत नाही एक, एक कोटी रुपये अध्यक्ष मोदय त्यामुळे रोजना योजना राबवण्यावर केवळ तरतूद आहे संत रोहिदास महामंडळ लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि महात्मा फुळे महामंडळास वीस एकवीस आणि एकवीस बावीस या वर्षात केवळ वेतनासाठी पैसे देण्यात आले केवळ वेतनासाठी खरं म्हणजे भाग भांडवल काहीच नाही त्यामुळे नुसती तरतूद दाखवली वितरण एक पैसा नाही खर्च एक पैसा नाही मग आज ही जर अवस्था असेल तर एकीकडे आपण दहा कोटी रुपये देऊन शाळा त्या ठिकाणी बांधायची आणि महामंडळाला मात्र एक नवा पैसा या ठिकाणी द्यायचा नाही